लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। मराठा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठा पंचक्रोशीतील जे मराठा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारी गावे व गावातील सर्व लोकांनी सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरास भरपूर प्रतिसाद दिला। यामध्ये 80 ते 90 लोकांनी रक्तदान करून सहकार्य केले व ज्या रक्तदान केलेल्या लोकांना सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक चिट्टेवार आणि उत्तमराव शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। प्रतिनिधी अवधूत खाडे, मराठा। 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतभर अमृत महोत्सव साजरा करण्यात आला। त्यानिमित्ताने पोलीस खात्यामार्फत महाराष्ट्रात संपूर्ण आपल्या अमृत महोत्सवानिमित्ताने सर्व पोलीस स्टेशनला रक्तदानाचा शिबिर आयोजित करण्यात आला होता। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रमोद शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मराठा येथे सपोनी श्री चव्हाण साहेब यांनी व आम्ही आमचे सहकारी कर्मचारी यांच्या मदतीने आज रोजी भव्य रक्तदान शिबिर ठेवले होते। सदर शिबिरास आमच्या अपेक्षेप्रमाणे आमच्या हद्दीतील राजकीय मंडळी, प्रतिष्ठित नागरिक तसेच पत्रकार बंधू यांच्या मदतीने अपेक्षेपेक्षा जास्त आमचा अंदाज होता। 75 व्यक्तींनी तरी रक्तदान करावे, 75 रक्तदाते आमच्याकडे यावेत, त्या अपेक्षेपलीकडे आमचा आकडा पार गेला। आज रोजी आम्ही सायंकाळी 5 वाजेपावेतो झालं 82 पर्यंत रक्तदात्यांचे रक्तदान करून घेतले। त्या अनुषंगाने आमचं रक्तदान शिबिर यशस्वी राहिलं। त्यानिमित्ताने मी मराठा नगरीतील आणि पोलीस स्टेशन हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय मंडळी व पत्रकार बंधू आणि नागरिक यांचे पोलीस स्टेशन मराठा यांच्या वतीने मनापासून आभार मानतो। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।